तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ प्रेग्नंट आहेत. ती तिच्या नवऱ्यापासून वेगळं राहते. प्रेग्नंट नुसरतचं एका भाजप नेत्यासोबत अफेअर असल्याची चर्चा आहे, पण बातमी ही नाही आहे. खरी बातमी पुढे. आता प्रेग्नंट नुसरत म्हणतीये की माझं लग्नच झालं नाही आहे, त्यामुळे घटस्फोट द्यायचा प्रश्नच नाही. नुसरत प्रेग्नंट आहे आणि तिच्या नवऱ्याला याबद्दल काहीच माहिती नाही. ही बातमी धुमाकूळ घालत असतानाच प्रेग्नंट नुसरतनं आपलं म्हणणं मांडलंय. काय म्हणते नुसरत आणि उद्योगपती निखिल जैनसोबत सर्वांसमोर तुर्कीत झालेलं लग्न ती का नाकारतीये, पाहुयात एक रिपोर्ट. एक बोल्ड अभिनेत्री ते तृणमूल काँग्रेसची खासदार असा प्रवास करणारी नुसरत जहाँ प्रेग्नंट आहे आणि तिच्या नवऱ्याला तिच्या प्रेग्नंट असल्याबद्दल काहीच माहिती नाही. या बातमीमुळे बंगालसह देशात धमाका झाला. पण खरी बातमी आता समोर आली आहे आणि या बातमीनं आणखी एक मोठा धमाका केलाय. उद्योगपती निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये सर्वांसमोर झालेलं लग्नच मुळी नुसरतनं नाकारलंय. साऱ्या जगासमोर झालेलं हे लग्न नुसरतनं थेट नाकारल्यानं या स्टोरीत एक मोठा ट्विस्ट आलाय. हे लग्न नाकारताना नुसरतनं काय म्हटलंय पाहुयात. परकीय भूमी असल्यामुळे तुर्कीच्या कायद्यानुसार माझं लग्नच अवैध आहे. आंतरधर्मीय विवाह असल्यामुळे विशेष विवाह कायद्याअंतर्गत त्याला मान्यता मिळायला हवी होती, जे झालं नाही. कायद्यानुसार हे लग्न नाही, ते एक लिव्ह इन रिलेशन आहे, त्यामुळे घटस्फोटाचा विषयच येत नाही. निखिल जैन आणि मी खूप पूर्वीच वेगळे झालो होतो. माझं खाजगी आयुष्य माझ्यापाशीच राहावं या उद्देशानं मी यापूर्वी काहीही बोलले नव्हते. 2019 खासदार झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच नुसरतनं निखिल जैन या उद्योगपतीसोबत तुर्की या देशात जाऊन शानदार समारंभात विवाह केला होता. परधर्मातील व्यक्तीसोबत नुसरतनं केलेल्या या लग्नामुळे तेव्हा वादंगही निर्माण झाला होता. मात्र आता हेच लग्न नुसरतनं नाकारलंय. तुर्कीमध्ये लग्न झालंय आणि म्हणूनच ते वैध नाही असं नुसरत म्हणतीये. कारण तुर्कीचा कायदा हा आंतरधर्मीय विवाहाला मान्यता देत नाही, त्यामुळे जे लग्न अवैध आहे ते लग्नच कसं असू शकतं असा प्रश्न तिनं प्रेस नोटमध्ये विचारलाय. या प्रकरणातला ट्विस्ट इथेच थांबत नाही. नुसरतनं साऱ्या जगासमोर झालेलं निखिल जैन सोबतचं लग्न नाकारलंच आहे. नुसरतच्या या स्टँडमुळे ट्विस्ट यासाठी आलाय कारण नुसरतचं भाजप नेता आणि बंगाली अभिनेता यश दासगुप्ता सोबत अफेअर असल्याचीही चर्चा आहे. दोघेही अनेकदा पब्लिक प्लॅटफॉर्म्सवर एकत्र दिसतात. न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी दोघेही राजस्थानला गेले होते आणि या सगळ्या गदारोळात नुसरतनं आपलं लग्नच झालं नाही असं म्हटल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे नुसरत प्रेग्नंट असल्याची बातमी जगाला कळाली. पण त्याआधी बंगाली माध्यमांमध्ये ही बातमी 5 पासूनच गाजतीये. आता तर एकामागोमाग एक ट्विस्ट या बातमीत यायला लागलेत. आधी नुसरतचं प्रेग्नंट असणं समोर आलं, मग ती नवऱ्यापासून कधीच वेगळी झालीये हे समोर आलं, मग तिचं भाजप नेता यश दासगुप्ता सोबत अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली आणि आता तर नुसरतनं उद्योगपती निखिल जैन सोबतचं लग्नच नाकारलंय. लग्न नाकारताना विशेष विवाह कायदा आणि परकीय भूमीवर परधर्मात झालेल्या लग्नाचा दाखला तिनं दिलाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा. आमचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.